ज्या लोकांनी वर्षानुवर्षे सत्ता भोगली ते लोक आज मराठा आरक्षणावर बोलत आहेत आणि आंदोलनाला राजकीय दिशा देत स्वतःची पोळी बांधण्याचं काम करत असल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. शिवसंग्राम संघटनेतर्फे आज पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मेटे बोलत होते. या बैठकीला प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे, आमदार डॉक्टर भारती लवेकर, शेखर पवार, तुषार काकडे, भरत लगड, किरण ओव्हाळ, महेंद्र कडू आदी मान्यवर उपस्थित होते. जे लोक आज मराठा आरक्षणावर बोलत आहेत ते लोक वर्षानुवर्षे सत्तेत असताना आरक्षणावर काहीच न बोलता आज राजकीय हितासाठी बोलत आहेत, असा आरोप मेटे यांनी यावेळी केला. परंतु काही लोक राजकीय अजेंडा घेऊन आता उतरायला लागलेत. इथं तुम्ही बसलेल्यापैकी अनेक लोकांनी सांगितलं की राजकीय अजेंडा किंवा राजकीय हेतू ठेवून काही लोक ह्याच्यामध्ये काम करायला लागलेले आहे, वस्तुस्थिती आहे. आणि मग आता इथं खरा आपला प्रश्न येतोय. इथं आपल्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी जेव्हा काही लोक आपल्याला नावं ठेवत होते तरी आपण समाजाचं हित बाजूला ठेवलं नाही, समाजाचं हित लक्षात घेऊनच आपण आपली वाटचाल केली, त्याच्यात समाजाचं हित आहे. आज जर काही लोक या आंदोलनाला वेगळं वळण देऊन पुढे जायचा प्रयत्न करत असतील तर आपल्याला समाज हिताची भूमिका आणि ती ठोस भूमिका घेऊनच पुढे चाललं पाहिजे आणि त्याच्यामध्येच आपल्या समाजाचं हित आहे. ही भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जे आंदोलन आहे आता किंवा पूर्वीपासून आंदोलन आहे त्याच्यामध्ये नेमके प्रश्न काय याचा आपण विचार केला का? मागणी काय? आरक्षण मिळालं पाहिजे, नोकरी मिळाले पाहिजे, किंवा आत्ताची आपली जी काय मागणी आहे या आंदोलनाच्या मधून जे जे काही निवेदने येत आहेत की आम्हाला लवकर आरक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यात दुमत असायचं काही कारण नाही कुणाचं, पण मिळणार कसं याचा विचार केला पाहिजे. परवा सगळ्या पक्षांनी आपापल्या पक्षाच्या आमदारांच्या बैठका घेतल्या. कुणी म्हणत म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटतं की ज्या लोकांनी वर्षानुवर्ष सत्ता भोगली जे मुख्यमंत्री पदावर राहिलेले आहेत ते लोक सुद्धा म्हणत आहेत की अहवालाची गरज नाहीये, तुम्ही निर्णय घ्या. कुणी म्हणत उद्याच लगेच अधिवेशन घ्या. अरे मग तुम्ही होतात ना सत्तेवर, तुम्ही का केलं नाही हे? तर तुम्हीच होतात ना,